जेथे जेथे चोरीचा माल, जेथे जेथे हपापाचा माल, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक दादागिरीकर आणि डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो. जेथे जेथे चोरीचा माल, दरोड्याचा माल, तेथे तेथे फडणवीस. जेथे जेथे 40 आमदारांचं 50 खोकी 100 खोकी, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस. कल मिहिर कोट्टेचा के यहां पैसा पकड़ा गया, पैसा बांट रहे थे. और वहां पहुंचे कौन? देवेंद्र फडणवीस. जहां चोरी का माल है, जहां चोरी का माल पकड़ा जाता है, वहां देवेंद्र फडणवीस सबसे पहले वो चोरी के माल को प्रोटेक्शन देने के लिए पहुंच जाते हैं. कुठे? कारण ते चोरांचे सरदार आहेत ना. असं आहे की कोरोना काळामध्ये जेव्हा पार्ल्यामध्ये कोणते ते इंजेक्शन रेड रेमडेसिवीरचा एक बेकायदेशीर साठा पकडला पार्ल्यात, काळ्या बाजारातून आणलेला आणि काळा बाजार करण्यासाठी तो जेव्हा पोलिसांनी पकडला तेव्हाही देवेंद्र फडणवीस पोलीस स्टेशनला जाऊन हंगामा करतच होते. जेथे जेथे चोरीचा माल, जेथे जेथे हपापाचा माल, तेथे तेथे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक. मिहिर कोट्टेचाचे पैसे पकडले, बरं का? हा आचारसंहितेचा भंग आहे. पैसे वाटप करून तुम्ही इथे दबाव आणताय. दादागिरीकर आणि डेप्युटी सीएम गृहमंत्री चोरीच्या मालाला संरक्षण द्यायला या भागामध्ये येतो. विरोधी पक्षनेते असताना ते करोनाचे औषधं काळा बाजार लोकांना मिळत नाही आणि तरीसुद्धा कुठून तरी आणून ते विकत होते हे लोक आपापल्या लोकांना. तिथेही हे महाशय पोहोचले. जेथे जेथे चोरीचा माल, दरोड्याचा माल, तेथे तेथे फडणवीस. हे चोरांचे सरदार आहेत हे स्पष्ट दिसत आहे. भारतीय जनता पार्टी ये शिंदेवाला गट, अजित पवारवाला गट, उनकी असली ताकत जनता का समर्थन नहीं है. या पार्टी की ताकत नहीं है. बेहिसाबी तरीके से, धुआंधार तरीके से पैसा देना लोगों को, मतदारों को प्रभावित करना, यही है. चाहे बारामती हो, चाहे पुणे हो, चाहे नाशिक, चाहे मुंबई, हर जगह पे ये लोग 25-25 करोड़ लेकर एक एक चुनाव क्षेत्र में बांट रहे हैं. और पुलिस सिक्योरिटी, पुलिस संरक्षण में पुलिस का इस्तेमाल इस प्रकार से इस महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस, अजित पवार और एकनाथ शिंदे कर रहे हैं. कल मिहिर कोट्टेचा के यहाँ पैसा पकड़ा गया, पैसा बांट रहे थे. और वहां पहुंचे कौन? देवेंद्र फडणवीस. जहां चोरी का माल है, जहां चोरी का माल पकड़ा जाता है, वहां देवेंद्र फडणवीस सबसे पहले वो चोरी के माल को प्रोटेक्शन देने के लिए पहुंच जाते हैं. चाहे वो पार्ला में कोविड काल में रेमडेसिविर का जो बहुत बड़ा इलीगल स्टॉक पकड़ा गया था करोड़ों रुपये का, जनता को नहीं मिल रहा दवा और ये लोगों ने ब्लैक मार्केट से खरीद कर लोगों को बेच दिया, वहां भी सबसे पहले लीडर ऑफ अपोजिशन देवेंद्र फडणवीस. चोरी का माल, फडणवीस पहुंच गए. मीर कुटेचा के यहाँ चोरी का माल, फडणवीस पहुंच गए. चोरों के सरदार है ये सब लोग. नाशिक में हमने वीडियो दिखाया, लगभग 20 बड़ी बड़ी थैली बैग में पैसे बोरिया भरकर नाशिक में उतर रहे थे. वहां भी फडणवीस का प्रोटेक्शन है. क्या करे आचार संहिता, कोड ऑफ कंडक्ट, चुनाव आयोग कहाँ है?